या ठिकाणी NACC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण महाराष्ट्र राज्याची जी हॉकीपटू आहे श्रद्धा डोईफोडे या ठिकाणी या दीदीशी आपण संपर्क साधत आहोत. दीदी, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आणि सन्माननीय क्रीडा मंत्री विनोद तावडे सरांनी या ठिकाणी जे शिबिर लावलं, तर ह्या संदर्भात काय सांगेल की किती दिवसापासून हे शिबिर होतं आणि कसं तुला वाटलं, कोण शिकवत होतं? आम्ही म्हणजे आम्ही सातारा जिल्ह्यातली म्हणजे पूर्ण डिस्ट्रिक्ट मधले सगळे मुलं वगैरे मुली आलत्या. त्यातून आता 17 तारखेपासून आमचे कॅम्प चालू होते 17 ते 1. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आरती मॅडमने आम्हाला खूप छान म्हणजे केलं, प्रॅक्टिस घेतली त्यांनी. अजून ऑलिम्पिक खेळाडू हे लाकरा सर, अजून कुटाळे सर ते आमचे मेन कोच. आमचे मेन कोच म्हणजे साताराचे धुमाळ सर ते आमचे मेन कोच होते. अजून पवार सर त्यांनी आम्हाला खूप छान हे केलं. अजून तुझं हे खेळ किती ते किती चालायचं? म्हणजे आम्ही 8 ते 10 प्रॅक्टिस करायचो सकाळी आणि संध्याकाळी 4:30 ते 5 वाजता ते 7 पर्यंत. आणि मग हा एकूण ह्याच्यामध्ये तू कधीपासून आवड लागली तुला खेळायची? जेव्हा मला धुमाळ सर म्हणजे स्कूल मध्ये आले शिकवायला तेव्हा धुमाळ सर बोलले, हाईट वगैरे बघून म्हटले की खेळायला म्हणून म्हणून आम्ही म्हणजे जॉईन केली सगळ्यांनी. मग तेव्हा असं आवडली हॉकी खेळायला. साधारण ते त्यावेळेस तुझं वय किती होतं? तेव्हा 5वीत होते. बर, म्हणजे आज तू जवळजवळ 5 वर्ष खेळते. हो. आता तुला किती स्पर्धा मध्ये खेळली याच्यामध्ये स्पर्धा तू? मी आता 3 नॅशनल खेळले, 1 स्टेट खेळले. बर, याच्यामध्ये तुझ्या पप्पांचं काय तुला मार्गदर्शन किंवा सहकार्य? हो, पप्पा मला प्रत्येक वेळेस सहकार्य करतात आणि अजून पण करतात, पुढे पण करत राहतील. कारण माझं म्हणजे मला करिअर काहीतरी करून दाखवायचंय. बर, म्हणजे आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय अशी तुझी इच्छा आहे. बर दीदी, आत्ताचं जे शिबिर झालं तर त्याच्यामध्ये तू सुरुवातीला आली आणि आत्ता तू परत चालली, तर याच्यामध्ये काय प्रगती झाल्यासारखं तुला वाटतं काय? हो, म्हणजे आमचं कसं आमचे मड ग्राउंड असल्यामुळे आम्हाला तिथे म्हणजे एक टर्फ ग्राउंडचा एवढा एक्सपिरियन्स नाही भेटत. त्यामुळे शासनाने हे जे केलंय ना आता त्या टर्फ मध्ये 6 महिन्यातून एकदा 15 दिवसाचा कॅम्प घ्यायचा, त्यात त्यांनी चांगलं केलं त्यांनी. त्यात आम्ही आता म्हणजे असं राऊंड वगैरे आमचा स्टॅमिना वाढतो, इजिलिटी वाढते, अजून स्पीड वगैरे वाढतं, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे. तुझ्या इतर किती मैत्रिणी आहेत साताऱ्यातल्या ज्या हॉकी खेळतायत? एक स्नेहल जगतापे, मयुरी जाधव आहे, अजून नेहा दंडिले, सुष्मिता, अशा बरेच मुली आहेत ज्या हॉकी खेळतात. हॉकी खेळतात. आणि इतर महाराष्ट्रातल्या टीम मधल्या किती आहेत, कोण कोण आहे काय सांगा? म्हणजे भरपूर मुली आहेत तशा, म्हणजे जसं आता आमच्या सिनियर होऊन गेल्या आली अद्दी, मलिंदी, नागिन दिदी, अशा बऱ्याच मुली होत्या. बा, आता हे तू 10वी शिक्षण हे केले, तर आता 10वी झाल्यानंतर तुला भविष्यात काय करायचं? आता मी ग्रॅज्युएशन पूर्ण करून किंवा पुण्यामध्ये अकॅडमी आहे ना किंवा मुंबईमधली साई अकॅडमी तिथे जॉईन होऊन म्हणजे असं पोलीस डिपार्टमेंट मधून महाराष्ट्राकडून खेळणार. म्हणजे तू इतर करिअर करून तू खेळाचं अंग सुद्धा सोडणार नाही आणि भारताचं महाराष्ट्राचं नाव काढण्याची तुझी जिद्द आहे आणि तुझ्या पप्पांचंही नाव काढण्याची तुझी इच्छा आहे. दीदी, या ठिकाणी तू NACC स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला मुलाखत दिली, वेळ दिला, त्याबद्दल तुझे आभार. आणि तुझा दादाही हा चांगला तुला सहकार्य करतोय, तुझा प्रोत्साहन देतोय, तर त्या दादालाही आपण थोडस दाखवूया. जो दीदीला प्रोत्साहन देण्यासाठी तिला सहकार्य देण्यासाठी या शिबिराला उपस्थित झाला. धन्यवाद दीदी, थँक्यू.